हॉलिवूडमधून सुरू झालेली मी टू चळवळ ही भारतात आणि जगभरात पसरत आहे. भारतातही या चळवळीमुळे अनेक महिला पुढे येऊन आपल्यावर झालेल्या अत्याचाराला वाचा फोडत आहेत. या चळवळीतून स्त्रियांना एक प्लॅटफॉर्म मिळत असून त्यांच्यात हिंमत तयार होतीये. या मी टू चळवळीबद्दल तरुणांना काय वाटतं हे आम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. मी टू या मोहिमेने बॉलिवूडमध्येच नाही तर सर्वच क्षेत्रात वावटळ निर्माण केले. मी टू या मोहिमेअंतर्गत सर्व स्त्रिया आपल्यावर झालेल्या अत्याचाराला वाचा फोडतात. मात्र या मोहिमेबद्दल तरुण तरुणाईंचं काय मत आहे आज आपण जाणून घेणार आहोत. काय सांगशील, तुला या मोहिमेबद्दल काय वाटतं? हे जे काय मोहीम आहे ते चांगलं आहे. म्हणजे स्त्रियांवर झालेले अत्याचार पहिले म्हणजे त्या लपवून ठेवायचे, आपण आता त्या काही समोर आणत आहेत ते चांगलं आहे ना. आणि यामधून काही जे काही लोक असतील त्यांच्यावर अन्याय अत्याचार करणारे ते पण उघडीस येत आहेत. तर मग त्या लोकांना शिक्षा आणि त्यांना न्याय मिळालाच पाहिजे. तर म्हणून हे जे काही होत आहे ते सगळं चांगलं आहे आणि ते झालंच पाहिजे आणि स्त्रियांना न्याय भेटलाच पाहिजे, एवढंच मी सांगू शकते. बरं, या मोहिमेकडे तू कसं पाहतोयस? नाही, एकंदरीतच हे सगळं एक कॉम्प्लिकेटेड प्रकरण आहे. एकीकडे 497 कॅन्सल केलं जातं, दुसऱ्या ठिकाणी मीटूबद्दल बोललं जातं आणि तिसऱ्या ठिकाणी वर्षानुवर्ष घरामध्ये कुटुंबामध्ये जे मीटू होत आहे त्याबद्दल बोललं जात नाही. त्यामुळे घरातल्या मीटूबद्दल आपण बोलणार आहोत का? किंवा 10 वर्ष आधी एखादी झालेली घटना की ज्याच्यावर 10 वर्ष परिपूर्णपणे शांतता असते, 11व्या वर्षी बोललं जातं आणि अचानक सगळ्यांना जाग येते. मग ते मीटू आहे की फक्त एखादं कुठलं तरी वळण, कुठले तरी मुद्दे भरकटवण्याचं एक साधन आहे हे आता वाटायला लागलं आहे. आणि मीटूला नाही, कुठलीही हरॅसमेंट असो, मग ती मेंटली असू द्या, सेक्शुअल असू द्या, त्यावर बोललंच पाहिजे. पण त्याचबरोबर वर्षानुवर्ष हजारो वर्षापासून घरामध्ये जे महिलांवर मीटू होतं आहे त्याबद्दल आता बोललं पाहिजे आणि मग या बॉलिवूड आणि हॉलिवूडच्या मीटूबद्दल आपण प्रतिक्रिया दिली पाहिजे. म्हणजे आता जे तुला असं म्हणायचं आहे का की घरातल्या अन्यायाला वाचा फुटत नाही? नाही, नक्कीच ना, घरातल्या अन्यायाला त्या ठिकाणी हे होत नाही आहे. आणि असे प्रकरण देऊन तरी घरातले मुद्दे कुठे पुढे येत आहेत? म्हणजे हे प्रकरण जे काही आहे ना हे हाय प्रोफाईल मीटू आहे. तुम्ही कॉमन पीपलच्या मीटूबद्दल कधी बोलणार आहात? बरं, तुझं काय मत आहे? मला तर खरं तर मी सहमत आहे मीटू चळवळीबद्दल. एक पुरुष म्हणून आय सपोर्ट मीटू. खरं तर कसं आहे की जब महिला हमिलाती है तो बहुत अच्छी होती है. महिला जब बहुत बुरी होती है जब वो सोचने लगती है और खड़ा होकर बोलने लगती है. एक संवेदनशील पुरुष म्हणून मला वाटतं की हे योग्य आहे. आणि आपले इथं वर्षानुवर्ष महिलांचे प्रश्न हे चव्हाट्यावर आले नाहीत, बोलले गेले नाहीत, त्या दडपणाखाली होता. मात्र या चळवळीमुळे हॉलिवूड का असेना पण हाय प्रोफाईल जरी असलं तरी त्या महिला बोलायला लागल्या, पुढं आल्या, त्यांच्या जे काही दडपण होतं त्यांच्यावर ते वाचा फोडायला लागले आणि एक हे माणूस बनण्याच्या प्रक्रियेतला कुठेतरी अडथळा होता. आणि हे या मीटू चळवळीमधून काही फार होईना फार एक नाही, एक 50% जरी सकारात्मक बदला तरी ते चांगलं आहे असं वाटतं. त्यामुळे आय सपोर्ट मीटू. तुला असं वाटतं का की महिलांना यामुळे एक आशेचा किरण निर्माण झालाय? हो, बऱ्यापैकी तरी झालाय, परंतु त्याची इष्टता अनिष्टता समजून घ्यायला हवी असं मला वाटतं. कारण आपण बघतो की आपली लिबरल चळवळ वगैरे आहे आत्तापर्यंत झालेली फेमिनिझममध्ये, तर त्यामध्ये स्त्रिया येतात आहे पुढे, पण बऱ्यापैकी आपला पुरुषसत्ताक जो समाज आहे तो त्याला आपूच करतो आहे. त्याचे काय म्हणतात त्याला, त्याला विरोध करतोय, परंतु त्याची इष्टता अनिष्टता समजून घेतली जात नाही. नक्की काय पाहिजे त्यांना? बरं, म्हणजे कुठलीही गोष्ट असेल तर ती तपासणं फार गरजेचं आहे असं म्हणायचं आहे. तुला काय वाटतं? वुमन एम्पॉवरमेंटसाठी ही चळवळ चांगली आहे, पण ह्या चळवळीला म्हणजे दुसरीकडे वाचा फुटतं कामा नये. म्हणजे चांगल्या तर जे पुरुष आहे त्यांच्यावरती अन्याय होता कामा नये आणि ज्यांच्यावरती हॅरॅसमेंट झाली आहे त्यांना न्याय भेटला पाहिजे. आणि स्त्रियांप्रमाणेच पुरुषांवरती पण या क्षेत्रामध्ये होतात, त्यांच्यासाठी पण मीटूची चळवळ सुरू झाली पाहिजे. पुरुषांना सुद्धा गरज आहे असं, मीटूची गरज आहे. तू कुठल्या दृष्टिकोनातून पाहतो या चळवळीकडे? मीटू प्रकरण जे आहे, मीटू प्रकरणामध्ये बरेच महिलांवर अन्याय. मीटू ऍक्च्युअली प्रकरण नसून एक मोहीम आहे. नाही काय, प्रत्येक गोष्टी आता आपल्या इथं मोहीम जरी असली तरी लोक प्रकरणच म्हणतात. म्हणजे प्रत्येकाला एक संधी जी असती ती दिली पाहिजे की बाबा माझ्यावर अत्याचार झालेत, मी जर चूक नाही केली तरी सुद्धा जे भोगणारे पुरुष आहेत त्यांच्यासाठी सरकारनं चांगल्या सुविधा केल्या पाहिजे, त्यांच्यावर अत्याचार होऊन देता कामा नये. आणि महिलांवर जे अत्याचार झालेत त्याच्यावर शिवाजी महाराजांनी ज्याप्रमाणे न्याय व्यवस्था ठेवली की समोर आणायचं आणि क्लिअर करायचं, जे तारीख पे तारीख आहे ते लवकरात लवकर बंद व्हावं आणि महिलांना त्यातनं न्याय मिळावा. एवढी मला असं वाटतं की या मोहिमेद्वारे काही स्त्रिया त्याचा फायदा घेतात असं मगाशी बोलल्याप्रमाणे, तुला असं वाटतं काही? हां वाटतं, काही काही आता जसं चांगली बाजू तशी वाईट असणारच, जसा छापाय तसा काटा असतोच प्रत्येक गोष्टीला.
एकूणच काय तर तरुणाईंचं मत जे आहे आपण ते पाहिलं तर ते दोन्ही मतं त्यांनी मांडलेले आहेत की ज्या महिलांवर अत्याचार झालेले आहेत त्याला नक्कीच वाचा फुटली पाहिजे आणि त्यांना शिक्षासुद्धा झाली पाहिजे ज्यांनी हॅरॅशमेंट केलेली आहे महिलांची. मात्र ज्या जे पुरुष इनोसंट आहेत त्यांनासुद्धा खरंच न्याय मिळायला पाहिजे. कॅमेरामॅन रोहित वनकटेसह मी शनाया दिनमान न्यूज पुणे.